नमस्कार, आज आपण बनवणार आहोत सर्वांची आवडती पावभाजी आणि ती देखील एकदम झटपट पद्धतीने आणि खायला एकदम स्वादिष्ट लागते. कुणीही ही पावभाजी झटपट अशी बनवू शकतो. चला तर मग बघून घेऊया याची रेसिपी. तर त्यासाठी मी घेतलेला आहे फ्लावर. फ्लावर आपण थोडासा घ्यायचा आहे. त्याच्या दुप्पट आपल्याला बटाटे घेऊन घ्यायचे आहे आणि 2 ते 3 मी मीडियम साईजचे कांदे घेतले आहे, ते असे मोठे मोठे कट करून घेतले आहे. 2 टोमॅटो घेतले आहे आणि 1 मीडियम साईजची शिमला मिरची घेतली आहे. तर 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. ह्या मिरच्या कमी तिखट आहे आणि वाटाणे घेतलेले आहेत. तर वाटाण्यांना मोड येऊन गेले आहेत. ते 2-3 दिवसापासून साफ करून ठेवले असल्यामुळे वाटाण्यांना मोड आले आहेत. तर सर्व भाज्या आपण स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि ह्या स्वच्छ धुतलेल्या भाज्या आपण कुकरला लावून घ्यायच्या आहेत. तर कुकरला टाकून ह्या सर्व भाज्या आपण शिजवून घेणार आहोत. आपल्याला सर्व भाज्या एकत्र स्वच्छ धुवून शिजायला टाकायच्या आहेत. तर अशा पद्धतीने टोमॅटोचा वरचा भाग मी काढून घेतला आहे आणि टोमॅटो देखील यामध्ये शिजत टाकला आहे. ही भाजी अतिशय झटपट बनते आणि करायला सोपी आहे. तर यामध्येच मी सर्व भाज्या धुवून टाकल्या आहे. तुम्ही या पद्धतीने ही भाजी नक्की बनवून बघा. तर यातच आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. या भाजीमध्ये आपण कांदा वेगळा टाकणार नाही आहोत. कुकरमध्येच आपण कांदा शिजायला टाकायचा आहे. तर 1 तांब्या मी इथे पाणी टाकून घेतले आहे आणि चवीनुसार मीठ यामध्ये टाकून घ्यायचे आहे. आणि सर्व भाज्या आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या आहेत. तर हळद टाकून आपण ह्या भाज्या शिजवून घेणार आहोत. कुकरला शिट्टी लावून साधारण 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये ह्या सर्व भाज्या शिजून जातात. तर भाज्या शिजल्यानंतर कुकर थंड झाल्यावर आपण ह्या भाज्या बघायच्या आहेत. हे बघा, टोमॅटोची साल अशा पद्धतीने निघते आणि थंड झाल्यानंतर ह्या सर्व भाज्या आपण स्मॅश करून घ्यायच्या आहेत. तुम्ही चमच्याने करू शकतात किंवा स्मॅशरच्या मदतीने देखील तुम्ही सर्व भाज्या व्यवस्थित स्मॅश करून घ्यायच्या आहेत. आणि एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचे आहे. त्यामध्येच आपल्याला थोडे बटर देखील टाकून घ्यायचे आहे आणि यामध्ये अद्रक आणि लसणाची पेस्ट आपण टाकून घेणार आहोत 2 चमचे. बस फक्त आपल्याला अद्रक आणि लसूणच टाकायचे आहे, बाकी काहीही टाकायचे नाही आहे तेलामध्ये. आणि 1 छोटा चमचा मी या इथे लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे आणि 2 मोठे चमचे मी पावभाजी मसाला टाकून घेतला आहे. हे फक्त आपल्याला 4-5 सेकंद परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर यामध्ये आपण स्मॅश केलेल्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत. ज्या भाज्या आपण कुकरमध्ये उकडून घेतल्या होत्या त्या सर्व भाज्या आपण टाकून घेणार आहोत आणि पुन्हा चमच्याने व्यवस्थित स्मॅश करून घेणार आहोत. संपूर्ण भाज्या आपल्याला मंद गॅसवर स्मॅश करून घ्यायच्या आहे. हे बघा, अशा पद्धतीने सर्व भाज्या स्मॅश झाल्या आहेत आणि हे मंद गॅसवर आपल्याला 4 ते 5 मिनटं छान भाजी उकळून घ्यायची आहे. यामध्येच आपल्याला कोथिंबीर देखील टाकायची आहे. तर हे बघा, आपली झटपट अशी गरमागरम पावभाजी तयार आहे. खायला खूप स्वादिष्ट लागते. तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा. हे बघा, पाव देखील एक साईडला गरम झालेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही पावभाजी नक्की बनवून बघा. ही सर्वांनाच आवडेल आणि अगदी झटपट होते, जास्त वेळ देखील लागत नाही. तर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.